कोल्हार येथील झुंबरलाल कुंकुलोळ मार्केटमधील कापड दुकानाला लागलेल्या आगीत दुकान भस्मसात होऊन सुमारे 8 लाख रुपयांचं नुकसान झालंय. सदर घटना ही सोमवारी सकाळी 9:30 सुमारास घडली होती. येथील झुंबरलाल कुंकुलोळ व्यापारी संकुलातल्या राकेश पवणे यांचे ऋतुराज कलेक्शन हे दुकान आहे. राकेश पवणे हे नेहमीप्रमाणे सकाळी दुकान उघडून पूजा करून प्रवरानगर येथे गेले. 9:30 सुमारास दुकानातून धूर निघत असल्याचे दुकानाच्या वरच्या मजल्यावरील रहिवासी डॉक्टर जगदीश खेडकर यांच्या लक्षात आले. त्यांनी ही बाब इतरांना सांगितली, परंतु तोपर्यंत आगीनं रौद्ररूप धारण केलं होतं. संकुलातील व्यापारी आणि रहिवाशांनी पाण्याचा मारा करून आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु आग आटोक्यात आली नाही. विखे कारखाना, राहता नगर परिषद आणि श्रीरामपूर नगर परिषदेच्या अग्निशामक बंबांनी 1 तासांच्या अथक परिश्रमानंतर आग विझवली. या आगीमध्ये 7 लाख रुपयांचा कपड्यांचा माल, 75,000 CCTV कॅमेरे आणि 70,000 रुपयांचे फर्निचर असे एकूण 8,35,000 रुपयांचे नुकसान झाले. घटनास्थळी तलाठी सुरेखा आबोज यांनी भेट देऊन पंचनामा केला. आगीची झळ दुकानाच्या वर राहणारे डॉक्टर खेडकर यांच्या घरालाही बसली. आगीमुळे त्यांच्या घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या, यामुळे त्यांचंही नुकसान झालंय. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे राकेश पवणे यांनी सांगितले. या प्रकरणी श्रीरामपूर पोलीस ठाण्यामध्ये जळीताची नोंद करण्याचं काम सुरू होतं. माझं ऋतुराज कलेक्शन कुंकुळ कॉम्प्लेक्समध्ये दुकान होतं. काल सकाळी 9:30 मी प्रवरनगर कारखान्यात गेल्यानंतर दुकानावरून मला धीरज राकांचा कॉल आला का तुमचं दुकान मधून धूर निघतोय. मी प्रवरनगरहून निघलो आणि दुकानाकडे, आणि दुकानापाशी यूज तर दुकान पूर्णपणे जळीत झालेले होते. माझं साधारण 9 ते 10 लाखाचं नुकसान झालं. न्यूज रिपोर्टर साईप्रसाद कुंभकर्ण, एसएन मीडिया, कोल्हार.